शनिवारी सकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका 10 महिन्यांच्या चिमुकलीचा गाडीमधून फेकल्यामुळे मृत्यू झाला तर तिच्या आईचा विनयभंग करण्यात आला. मुंबई अहमदाबाद महामार्गावर चालत्या इको गाडीमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी विजय कुशवाहा विरुद्ध मांडवी पोलीस ठाण्यामध्ये 304 आणि 354 IPC नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये महिलेच्या मुलीचा मृत्यू झाला तर ही महिला जखमी झाली होती, तिच्यावर उपचार करण्यात आले आहे. वाडा येथे राहणारी 20 वर्षीय महिला आपल्या 10 महिन्याच्या मुलीसह नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार गावातील आपल्या नातेवाईकांकडे आली होती. शनिवारी सकाळी ती वाडा येथील पोशेरी येथे परत जाण्यासाठी निघाली होती. या दरम्यान खासगी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एका इको वाहनात ती मुलीसह बसली. यावेळी वाहनामध्ये अन्य प्रवासी होते, मात्र रस्त्यात मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहन चालक आणि काही सहप्रवाशांनी तिचा विनयभंग केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. महिलेने प्रतिकार केल्यावर त्यांनी तिच्या बाळाला वेगात असलेल्या वाहनातून बाहेर फेकून दिले असे महिलेने पोलिसांना सांगितले. यात तिच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यामध्ये वाहन चालक तसेच इतर प्रवाशांविरोधात विनयभंगाचा तसेच मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून इतर प्रवाशांचा शोध सुरू आहे.